सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान बँकेचे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत हे आंबरड जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि सतीश सावंत साहेब यांनी विविध कामं केलेली आहेत, त्या कामांचा त्यांना कसा फायदा होऊ शकतो याबद्दल आपण त्यांची चर्चा करू. सावंत साहेब नमस्कार. तुम्ही आंबरड जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहात. प्रथमच तुम्हाला इकडचा लांबचा मतदारसंघ मिळाला आहे, कशाप्रकारे वातावरण पाहायला मिळतंय तुम्हाला? मी गेले 20 ते 25 वर्ष राणे साहेबांसोबत असेन किंवा त्यावेळी त्यांच्यासोबत किंवा आता काँग्रेसमध्ये काम करत असतेवेळी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून 6 वर्ष काम केली आहे आणि गेले 15 वर्ष जिल्हा परिषद सदस्यांना त्याने काम करतो आहे. आणि या सर्व पदाच्या कालावधीमध्ये विशेषतः आमरण मतदारसंघामध्ये मी ह्यापूर्वीसुद्धा काम करण्याचा प्रयत्न केला. ह्या मतदारसंघातील जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सर्वसामान्यांचा रस्त्याचा पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, असे बरेचसे काही वैयक्तिक प्रश्न माझ्या 20-25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ह्या भागातील मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याशी, आमरण मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्त्याशी माझं एक कौटुंबिक नातं आहे आणि म्हणून या आमरण मतदारसंघामध्ये आज मला नारायणरावजी राणेंनी काँग्रेस पक्षाच्या वतीने तिकीट दिल्यानंतर मी या मतदारसंघामध्ये काम करत असतेवेळी निश्चितच ह्या निवडणुकीच्या निमित्ताने ह्या मतदारसंघाचा विचार करता गेले 20 वर्षामध्ये ह्या प्रभागातनं जे जे जिल्हा परिषद सदस्य झाले, यामध्ये राजन दिली असतील, लॉरेन्स मानेकर असतील, यांनी या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हा भाग अविकसित ठेवण्याचं काम केलेलं आहे. मी पूर्णपणे ह्या भागाच्या जवळजवळ 2 फेऱ्या माझ्या पूर्ण झालेल्या आहेत. अगदी सोनवडेच्या पायथ्यापासून आज मी या मतदारसंघाचा अभ्यास करता आणि माझ्या हरकुळ बुद्रुक मतदारसंघाचा तुलना जर केली तर निश्चितच माझ्या मतदारसंघाच्या तुलनेने आज जवळजवळ 20% कामंसुद्धा ह्या मतदारसंघामध्ये झालेली नाही आहे. आणि म्हणून एक मला हा मतदारसंघ विकसित करण्याचं एक चॅलेंज स्वीकारून मी हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाने मला दिल्यानंतर हा मी स्वीकारलेला आहे. आणि प्रत्येक ह्या मतदारसंघाचा फक्त विकासाचा आराखडा, रस्ते, पाणी, पायवाटा किंवा MSEBची लाईट देणं ह्यापुरता माझा मर्यादित विकास असणार नाही आहे. तर सर्वांगीण विकास जर या भागाचा व्हायचा असेल तर शैक्षणिक सुविधा चांगल्या दिल्या पाहिजे. चांगलं शिक्षण जर इथल्या मुलांना मिळालं, गोरगरीब शेतकऱ्यांना चांगलं शिक्षण दिलं तर त्यांना भविष्यात चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतील आणि शिक्षणातूनच समृद्धी येईल ह्या असलेल्या संकल्पनेतून या मतदारसंघामध्ये मी काम करणार आहे. आणि म्हणून मला निश्चित खात्री आहे की या मतदारसंघामध्ये मला जो काही महिला वर्गाचा असेल, शेतकरी वर्गाचा असेल, सर्वसामान्यांचा असेल, मध्यमवर्गीयांचा असेल, नोकरदारांचा मला जो काही प्रतिसाद या मतदारसंघात मिळतो आहे, हा प्रतिसाद पाहता ह्या मतदारसंघामध्ये मला ह्या जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचं मताधिक्य ह्या मतदारसंघातील मतदार मला दिल्याशिवाय राहणार नाही आहे. 2.5 वर्ष या मतदारसंघाचे मालवणकुडा मतदारसंघाचे विरोधी पक्षाचे आमदार आहेत. या आमदारांनी या मतदारसंघाच्या जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न केले असं वाटतं काय तुम्हाला? मुळात या निवडणुकीच्या निमित्ताने हा मुद्दा सुद्धा आमचा प्रचारात येतो आहे की 2.5 वर्ष या ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत, शिवसेनेचे खासदार आहेत. ज्या ज्या गोष्टीची त्यांनी घोषणा केली त्या कोणत्याही घोषणेची अंमलबजावणी ह्या ठिकाणी झालेली नाही आहे. ह्या भागातील आज मी आज मीटिंग घेतो आहे, काही ठिकाणी पायवाटा असतील, रस्ते असतील, धनगरवाड्यासारख्या ठिकाणी आज पाणी जात नाही आहे आणि ज्या ज्या काही गोष्टी भाजपने किंवा शिवसेनेने सांगितलं आजचे दिन आणेवाले आहे पण हे आज चांगले दिवस कोणाला आलेले नाही आहेत. जे काय आज लोकांच्या अपेक्षा होत्या TV वरच्या जाहिराती पाहून आजचे दिन येणार, ह्या TV वरच्या जाहिराती पाहून काही लोकांनी या ठिकाणी भाजप सेनेला मतदान केलं होतं आणि 2.5 वर्षामध्ये इथल्या आमदारांनी निष्क्रियता ह्या जी आमदारांची विकास कामामध्ये आहे ही निष्क्रियतासुद्धा जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने दिसून येणार आहेत. आणि म्हणून ह्या भागामध्ये नारायणरावजी राणे आणि काँग्रेसचेच लोक किंवा काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषद या भागामध्ये काम करू शकते ह्या अनुषंगाने 2.5 वर्षामध्ये निश्चितच शिक्कामोर्तब झाला आहे. आणि म्हणून 2.5 वर्ष इथल्या आमदारांवरती असलेली नाराजीचा फायदासुद्धा आम्हाला निश्चितच या निवडणुकीच्या निमित्ताने मिळणार आहे. साहेब, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचं काय चित्र असू शकेल असं आपल्याला वाटतं? मी निश्चित सांगतो की 20 वर्ष राणेसाहेबांच्या विचाराची जिल्हा परिषद आज राणेसाहेबांच्या माध्यमाखाली या जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यामध्ये आहे. 20 वर्षाच्या जिल्हा परिषदेचा कार्यकाल आणि कारभार पाहता महाराष्ट्रामध्ये ज्या काही जिल्हा परिषद आहे त्या जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने ही सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ही महाराष्ट्रामध्ये अव्वल आहे, कोकणात अव्वल आहे. आणि त्याचं एक उदाहरण असं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार जे आहेत, मग स्वच्छता अभियानमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते मिळालेला पुरस्कार असेल, वेगवेगळ्या प्रकारचे राज्यस्तरावरचे, कोकण विभागीय स्तरावरचे, देशपातळीवरचे पुरस्कार आज ह्या जिल्हा परिषदेला मिळालेले आहेत. हे पुरस्कार मिळण्यामागचं कारण असेल ह्या जिल्हा परिषद नेतृत्व सन्माननीय नारायणरावजी राणे करत आहेत.
शेजारच्याच रत्नागिरी जिल्हा परिषदेवरती शिवसेनेची सत्ता आहे, पण अशा प्रकारचे कोणतेही पुरस्कार आज रत्नागिरी जिल्हा परिषदेला मिळालेले नाही आहेत. आणि म्हणून त्या अनुषंगाने आज आम्ही या 20 वर्षामध्ये महाराष्ट्रात कोणत्याही जिल्हा परिषदेने कोणत्याही प्रकारच्या योजना आज राबवलेल्या नाही आहेत. आम्ही आज 25 प्रकारच्या योजना ज्या आहेत ह्या जिल्हा परिषदेमार्फत राबवलेल्या आहेत. त्यामध्ये दुधाळ जनावरांची योजना असेल, कुक्कुटपालनची योजना असेल, शेळी मेंढीची योजना असेल, त्यानंतर शेती कनेक्शन किंवा शेती पंप 3 HP चे 5 HP चे पंप असतील किंवा असलेले या ठिकाणी वेगवेगळ्या योजना, बियाणं असेल, हायब्रिड बियाणं असेल, अशा 25 प्रकारच्या किंवा शेतीसाठी लागणारे पाईपलाईन असतील, अशा वेगवेगळ्या योजना ज्यातनं शेतकरी आर्थिक सक्षमतेकडे जातील अशा योजना आम्ही प्राधान्याने राबव ह्या 20 वर्षामध्ये राबवलेल्या आहेत. आणि म्हणून उद्या ज्यावेळी 23 तारीखला रिझल्ट जिल्हा परिषदेच्या बाहेर येतील, मी तुम्हाला अभिमानाने सांगेन, मागच्या वेळी आमच्या 40 जागा 33 अधिक नंतर मागवून आले 7, यावेळी 40 पेक्षा आकडा आम्ही या जिल्हा परिषदेमध्ये पार करणार आहोत. कोणत्याही प्रकारचं ह्या ठिकाणी जे आहे चांगलं यश या ठिकाणी काँग्रेसला स्वबळावर मिळणार आहे. आज या ठिकाणी सेना BJP ने काही ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की शिवसेना कोणाशी युती करणार नाही आहे, पण या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी शिवसेनेने उद्धव ठाकरे यांचेसुद्धा आदेश पाळलेले नाही आहेत. कणकवली देवगड वैभववाडीमध्ये छुपी युती त्यांनी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून काही ठिकाणी उघड युती आहे, काही ठिकाणी छुपी युती आहे, काही ठिकाणी सेना BJP आमच्या विरोधात लढते आहे. ह्या सर्व गोष्टीचा विचार करता 40 पेक्षा जास्त जागा आम्हाला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत मिळणार आणि 8ही पंचायत समितीवरती या ठिकाणी काँग्रेसचं वर्चस्व राहणार आहे. साहेब, काँग्रेस पक्षाने तुम्हाला मुद्दामहून लांबची तिकीट दिली, आमरडसारखा मतदारसंघ दिला, अशा प्रकारचा आरोप तुमचे टीकाकार करत आहेत, कशा प्रकारे उत्तर द्याल त्यांना? नाही, लांबचं नाही, लांबचं या ठिकाणी सतीश सावंत हे जिल्ह्यामध्ये कुठेही निवडून येतील हे त्याचं उत्तर आहे. टीकाकार त्यांच्या गावामध्ये सुद्धा त्यांच्या बूथवर मतं मिळू शकणार नाही, आणि जे स्वतःच्या बूथवर मतं मिळू शकणार नाही असेच असलेले BJP चे शिवसेनेचे पदाधिकारी माझ्यावरती टीका करतायत, कारण त्यांना या मतदारसंघामध्ये मी आल्यामुळे आमरडचा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि तो बालेकिल्ला पुन्हा मी आवाजी ठेवण्याचं काम करणार आहे, आणि ह्या भीतीने ते माझ्यावरती टीका करतायत. मतदारांना तुम्ही कशा प्रकारचं आवाहन कराल की एकूणच तुमची सीट म्हणा किंवा जिल्ह्यातल्या इतर सीट विजयी करण्यासाठी कशा प्रकारचं आवाहन तुम्ही करू इच्छिता? ह्या ठिकाणी असलेले आजपर्यंतचे जिल्हा परिषद सदस्य असू किंवा मी स्वतः असू, आम्ही या 15-20 वर्षामध्ये केलेली कामं आणि 2.5 वर्षामध्ये आमची सत्ता नसतेवेळीसुद्धा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा संपर्क तळागाळातील जनतेशी कुठेही काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचा संपर्क तुटलेला नाही आहे. आणि म्हणून सर्वसामान्यांचे जे काही प्रश्न जे आहेत हे काँग्रेसचे कार्यकर्ते सोडू शकतात, काँग्रेसचे नेते सोडू शकतात, हे 2.5 वर्षाच्या सेना BJP च्या कारभारावरनं स्पष्ट झालं आहे. आणि हाच मेसेज काँग्रेसचे कार्यकर्ते आज घरोघरी पोहोचवण्याचं काम करतील आणि चांगलं यश काँग्रेस पक्षाला आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते मिळून देतील. तर हे होते सतीश सावंत, ते म्हणत आहेत की यावेळेला सुद्धा जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता दिसेल आपल्याला पाहायला, काँग्रेसने जी काही कामं केली त्याचा परिणाम म्हणून पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता जिल्हा परिषदेवर येईल अशा प्रकारचा आशावाद ते व्यक्त करत आहेत. कॅमेरामन दीपक वाघमारेसह विकास गावकर, कोकण 9, सिंधुदुर्ग.